नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्स वरती. धुळ्यातील चोरीला गेलेले एटीएम मालेगावात आढळले, बँकेला बसला लाखोंचा फटका. वर्ध्यात दुचाकी स्वाराचा अपघातात मृत्यू, अज्ञात वाहनाच्या धडकेत महादेव भोणे याचा जागीच मृत्यू. सोने चांदीच्या शिक्क्यावर लक्ष्मी ऐवजी मोदींचा फोटो, सुरत मध्ये जोरदार विक्री. व्हॉइस ऍडमिरल आवटी यांचं निधन, नौदलातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड. आणि सांगलीत ऊस वाहतूकदार आणि शेतकऱ्यांमध्ये झाला वाद, सांगलीत अडवण्यात आली वाहने. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. धुळ्यातील चोरीस गेलेले एटीएम मालेगाव जवळील वाके शिवारात आढळून आले. ऐन दिवाळीच्या सणाच्या तोंडावर बँकेला लाखो रुपयांचा फटका बसलाय. धुळे शहरातील मालेगाव रोडवरील ICICI बँकेचे एटीएम मशीन शनिवारी पहाटे 3 ते 3:30 वाजेला चोरीला गेले होते. सदर मशीन मालेगाव जवळील राहुडपारी जवळील वाके शिवारात रस्त्यालगत आढळले. ही बातमी कळाल्यावर त्या ठिकाणी धुळे शहर पोलीस स्टेशनचे पथक पोहोचले. मशीन गॅस कटरने कापलेले आढळले. त्यात 22,44,400 रुपये रोख आणि मशीनची किंमत 3 लाख असे बँकेचे लाखोचे नुकसान झाले आहे. शालिनी प्लस साठी नरेंद्र खैरणार, धुळे. वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महादेव भोणे असं मृत दुचाकी स्वाराचं नाव आहे. या घटनेचा पुढील तपास कारंजा पोलीस करत आहे. वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील सुसुंद्रा येथील 32 वर्षीय महादेव रामकृष्णाजी भोणे हे आपले दुचाकी क्रमांक MH 3771 ने कारंजा येथून आपले काम आटपून स्वतःच्या गावी जात असतानाच बेलगाव गावानजीक अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली आणि त्यात त्यांना गंभीर मार लागला. त्यांना तातडीनं कारंजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण रुग्णालयात पोहोचेपर्यंत महादेव यांचा मृत्यू झाला. त्यांना कारंजा येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आलंय. या पुढील तपास कारंजा पोलीस करत आहेत. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करणं हे अतिशय शुभ मानलं जातं. काही जण या दिवशी आभूषण आणि लक्ष्मी श्री गणेशाची मूर्ती खरेदी करणं पसंत करतात. तसेच सोने चांदीचे नाणे बिस्किटे खरेदी करतात. या दिवशी विक्री वाढवण्यासाठी ज्वेलर्स वेगवेगळ्या युक्त्या करतात. अशीच एक युक्ती सुरत मधील एका ज्वेलर्सने लढवली आणि सोने चांदीचे नाणे सादर केलेत, ज्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. आणि महत्वाचं म्हणजे हे नाणे अधिक प्रमाणात विकलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा फोटो देखील या नाण्यांवर आहे. या दुकानदाराच्या म्हणण्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी खूप काही केलं आहे, त्यामुळे ते देखील देवाप्रमाणेच आहेत. यामुळे लोक सोन्याच्या नाण्यातील मोदी यांचे नाणे खरेदी करून पूजा करणार आहे. सुरतच्या या दुकानात सोन्या चांदीचे बिस्किट आणि बार उपलब्ध आहेत. 10 ग्रॅम ते 1 किलोपर्यंत हे सोने उपलब्ध आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाकरता मोदी यांचं नाणं अतिशय आकर्षक. दिवाळीच्या दिवसात सोन्याच्या किमतीत वाढ झाली असून 6 वर्षातील सर्वात उच्चांक गाठला आहे. आता सोन्याचा दर हा 32,780 रुपये झाला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. नौदलातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व अशी ओळख असलेले व्हॉइस ऍडमिरल मनोहर प्रल्हाद तथा MP आवटी यांचं निधन झालंय. फलटण इथे विंचुर्णी या मूळ गावी वयाच्या 91व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. व्हॉइस ऍडमिरल आवटी यांनी नौदलात विविध महत्वांच्या पदावर काम केलं होतं. आरमार इतिहासाविषयी प्रचंड जिव्हाळा असलेले ऍडमिरल आवटी हे मेरीटाईम्स हिस्ट्री सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक होते. शिडाच्या बोटीने जगप्रदक्षिणेला त्यांनी प्रोत्साहन दिलं होतं. आवटी यांच्या निधनाने नौदलातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होते. फलटणजवळच विंचुर्णी या आवटी यांच्या मूळ गावी गावात अत्यंत साधेपणानं अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. वाळवा तालुक्यातील एतवळे खुर्द येथे रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेने रविवारी ऊस वाहतूक रोखली. ऊस उत्पादक शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावाद झाली. पोलिसांनी मध्यस्थी करून ही वाहने बंदोबस्तात कारखान्याकडे रवाना केली.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील, युवा आघाडीचे प्रणव पाटील यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी शिवछत्रपती चौकात राजाराम बापू पाटील आणि विश्वास साखर कारखान्याची वाहतूक करणारी 10 ट्रॅक्टर ट्रॉली रोखून धरल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. ऊस दर जाहीर करूनच ऊस तोड सुरू करावे, ऊस दर जाहीर न करता ऊस तोड करून घेणे हा कायद्याने गुन्हा आहे, ऊस दर जाहीर झाल्याशिवाय ऊस तोड करू नये असे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील यांनी सांगितलं. पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रफिक शेख यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता, तर महेंद्र पाटील यांनी ऊस दरासाठी लवकरच तोडगा निघेल असे संघटनेच्या कार्यकर्त्यांना सांगून तूर्तास ऊस वाहतूक सोडण्याचे आवाहन केले. त्याला संघटनेने दुजारा देत ऊस वाहतूक खुली केली. आज आम्ही या ठिकाणी विश्वास कारखान्याला जाणारी ऊस वाहतूक रोखली होती. त्याचं कारण म्हणजे असं, आज कोल्हापूरमध्ये आमची जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबरची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आता आम्हाला सांगितलं की तोडणं हा कायद्याने गुन्हा आहे, त्यामुळं आम्ही विश्वास कारखान्याला जाणाऱ्या कारखान्याची वाहनं थांबवून मॅनेजमेंटबरोबर त्यांच्या चर्चा करून तुम्ही ऊस तोडणं हा कायद्याने गुन्हा आहे आणि हा गुन्हा तुम्ही करू नका अशी विनंती केली. ऊसतोडी बंद ठेवण्याचं आवाहन केलं. कारखाना मॅनेजमेंटनं आम्हाला सांगितलं की आम्ही उद्यापासून तोडी पूर्णपणे बंद ठेवू असं सांगून तिने आम्हाला आंदोलनाला सहकार्य केलं. शालिनी प्रसाठी भगवान देवकर, इस्लामपूर. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाला केलेल्या खर्चाचा लेखाजोखाच पवारांनी मांडला. ज्या कंपन्यांकडून हा निधी घेतला तो निधी केंद्र सरकारने सामाजिक कार्यात वापरणं गरजेचं असताना तो निधी स्मारकाला वापरून काय साध्य केलं असा खडा सवाल पवारांनी उपस्थित केला. ते पिंपरी चिंचवड मध्ये आयोजित कामगार परिषदेत बोलत होते. वल्लभभाई पटेल यांचं गुजरात मध्ये स्मारक केलं आनंद आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी खास्ता खाल्लेल्या आहेत या लढाऊ नेत्याचं त्या ठिकाणी तुम्ही स्मारक करता त्याला पाठिंबा आहे. 3,500 कोटी खर्च करून स्मारक उभाराल, सरकारकडे पैसे नाहीत, पैसे आणले कुठून असा प्रश्न उपस्थित करून त्याची प्रसिद्धी झाल्याचं म्हणाले. त्यामध्ये इंडियन ऑइल कंपनी 900 कोटी, ऑइल अँड नॅशनल गॅस कंपनी कमिशन 500 कोटी, भारत पेट्रोलियम 450 कोटी, हिंदुस्तान पेट्रोलियम 250 कोटी, ऑइल इंडिया 250 कोटी, गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया 250 कोटी, पॉवर ग्रील कंपनी 125 कोटी, मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन गुजरात 100 कोटी, इंजिनियर्स इंडिया 50 कोटी, पेट्रोलेट इंडिया 50 आणि आणखीन एक कंपनीचे 6 कोटी या कंपन्यांचा सहभाग असल्याचं शरद पवार म्हणाले. आजच मी आजचा लोकसत्ता वाचत होतो. लोकसत्ता मध्ये लोकसत्ताचे संपादक आहेत, त्यांचं नाव एक गिरीश कुबेर, त्यांनी एक आर्टिकल लिहिले आणि त्या आर्टिकलमध्ये त्यांनी सांगितले की मोठ्या लोकांची स्मारकं करा, आमची काही तक्रार नाही. वल्लभभाई पटेलांचं गुजरातमध्ये स्मारक केलं आनंद आहे आम्हाला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी खस्ता खाल्लेल्या या लढाऊ नेत्याचं स्वतः ठिकाणी तुम्ही स्मारक करता आमचा त्याला पाठिंबा आहे. पण स्मारकाला किती पैसे खर्च करावे, किती पैसे खर्च केले? 3,500 कोटी. 3,500 कोटी रुपये खर्च करून स्मारक आहे. सरकारकडे पैसे नाही, पैसे आणले कुठून? त्याची यादी आज प्रसिद्ध झाली. त्याच्यामध्ये इंडियन ऑइल कंपनी 900 कोटी, ऑइल अँड नॅचरल गॅस कंपनी कमिशन 500 कोटी, भारत पेट्रोलियम 450 कोटी, हिंदुस्तान पेट्रोलियम 250 कोटी, ऑइल इंडिया 250 कोटी, गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया 250 कोटी, पॉवर ग्रीड कंपनी 125 कोटी, मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन गुजरात 100 कोटी, इंजिनियर्स इंडिया 50 कोटी, पेट्रोलेट इंडिया 50 कोटी आणि आणखीन एका कंपनीचे 6 कोटी. ह्या कंपन्या कोणाच्या आहेत? सगळ्या केंद्र सरकारच्या कंपन्या. या केंद्र सरकारच्या कंपन्याकडून तुम्ही 3,500 कोटी करता. हे पैसे कशासाठी आहेत? एक कायदा केला पार्लमेंटमध्ये आम्ही की ज्या कंपन्यांना चांगला नफा होतो त्या कंपन्यांनी आपली कंपनी वाढवावी, कामगारांचं हित बघावं, त्याबरोबर त्या भागातल्या लोकांच्या
मूलभूत प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी काही रक्कम काढली पाहिजे, त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, सामाजिक जबाबदारी ही त्या कंपन्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. हा केंद्र सरकारचा कायदा आहे आणि त्याप्रमाणे त्या नावाखाली या सगळ्या सरकारी कंपन्यातून आज हा पैसा काढला, त्या ठिकाणी पुतळा उभा केला. केंद्र सरकारने पैसे द्यायला पाहिजे होते, गुजरात सरकारने पैसे द्यायला पाहिजे होते, महाराष्ट्र सरकारने पैसे द्यायला पाहिजे होते, देशातल्या प्रत्येक राज्याने थोडं थोडं हातभार लावला असता तर समान हिंदुस्थानचा हातभार एका महत्त्वाच्या नेत्याच्या स्मरणाच्यासाठी लागल्याचं समाधान आणि इतिहास त्या ठिकाणी झाला असता. पण सरकारी मालकाच्या कंपन्या या तुम्ही दुबया करणार आणि त्यातले पैसे बाजूला काढणार अशा कामाच्यासाठी करणार ही गोष्ट कितपत योग्य याचा विचार करण्याच्या बद्दलची वेळ नक्की आलेली आहे हे या ठिकाणी सांगायचं आहे. आणि ह्याचा प्रत्येक निर्णय आज दिसतो, हा केंद्र सरकारचा निर्णय हा कामगारांच्या सामान्य माणसाच्या हिताचा आहे असं दिसत नाही आणि त्यासाठीच आपल्या सामुदायिक शक्ती ही मजबूत केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी या ठिकाणी संजोग आणि त्यांच्या सगळ्या शालिनी प्लससाठी स्नेहा गवळी पुणे. ऐन दिवाळीत आलेल्या पावसाने तिघांवर काळाचा घाला घातलाय. पुण्याच्या कामशेत येथील 3 शेतकऱ्यांवर वीज पडल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 2 स्वतंत्र घटनांतील मृतांची खंडू शिरसाट, शोभा शिरसाट आणि सुनंदा कचरे अशी नावं होती. भाऊकीतल्या खंडू आणि शोभा हे दोघे त्यांच्या नेवासे गावातील शेतात गेले होते. आपापल्या शेतात काम सुरू असतानाच पाऊस आला म्हणून दोघांनीही एकाच झाडाचा आसरा घेतला. तर कचरेवाडी गावातील सुनंदा या पावसाच्या भीतीनं शेतातील भाताचा पेंडा झाकत होत्या. याच घाईत सायंकाळी विजांचा कडकडाट झाला आणि विजेने तिघांना गाठलं. सुनंदा यांची उजवी बाजू पूर्ण जळाली तर झाडाखाली थांबलेल्या खंडू यांच्या हातावर आणि शोभा यांच्या पाठीमागून खांद्यावर वीज पडली. यात तिघांचाही जागीच मृत्यू झालाय. कामशेत पोलीस आणि मावळ तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी तिघांच्या मृत्यूने 3 कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. शालिनी प्लससाठी स्नेहा गवळी पुणे. वर्ध्यामध्ये दिवाळी सणाच्या तोंडावर भेसळयुक्त खाद्यतेल जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय. अन्न आणि औषध प्रशासनाची ही मोठी कारवाई आहे. या कारवाईत एकूण 1,43,160 रुपयांचे खाद्यतेल जप्त केलंय. अन्न आणि औषध प्रशासनाला आर्वी शहरात टाटा 207 या गाडीने भेसळयुक्त खाद्यतेलाचा पुरवठा होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी टाटा 207 या गाडीची तपासणी केली असता या वाहनात मदर चॉईस सोयाबीन रिफाईंड तेल 15 लिटर 25 टिन, रिफाईंड ब्रँड 15-50 टिन, रिफाईंड सोयाबीन 5 लिटर 40 कॅन आणि 1 लिटरचे 240 पॅकेट असा 1,43,160 रुपयांचे खाद्यतेल जप्त करण्यात आले. कारवाई सहाय्य आयुक्त GB गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी रवींद्र धाबार्डे यांनी केली आहे. रिफाईंड सोयाबीन तेल मदर चॉईस ब्रँडचे या तेलामध्ये संशयित भेसळ असल्याची गोपनीय माहिती आम्हाला मिळाली होती. त्या अनुषंगी आर्वी शहरामध्ये फेरफटका मारताना एका गाडीमध्ये मदर चॉईस कंपनीचे 50 टीन व इतर उत्पादने तेलाचे आढळून आले. सदर गाडीची तपासणी केली असता गाडीच्या ड्रायव्हरकडे त्या अन्नपदार्थाची कुठली खरेदी अथवा विक्री बिल आढळून आले नाही. अन्न परवाना आवश्यक असतो अन्नपदार्थ विक्री करण्याकरता, तोही आढळून आला नाही. तसेच त्या खाद्यपदार्थाचे खाद्य टीन आम्ही तपासले असता ते गंजलेले आणि खराब असलेल्या स्थितीत आढळून आले. त्याच्यामुळे संशयित अन्न पदार्थ हा भेसळयुक्त असू शकतो. या संशयावरून त्याचे नमुने घेण्यात आले. उर्वरित सर्व साठा 1,43,160 रुपयाचा जप्त करून कार्यालयात जमा करण्यात आलेला आहे. शालिनी प्लस साठी विलास नवघरे वर्धा. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूयात. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता हूँ. बहुत महान इंसान थे, उनकी मैंने सारी किताबें पढ़ी. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है?
तिलक? हाँ। अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है। रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए। देखिए, आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है। वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए। सड़क सुरक्षा जीवन रक्षा। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। आता पाहूया पुढील वृत्त। नाशिक मधील चुंचाळे परिसरातील घरगुती वस्तीत भीषण आग लागली आहे। ही आग पहाटेच्या सुमारास लागली, यात 6 गाड्यांचं नुकसान झालंय। या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत। नाशिक मधल्या या जाळीत कांड मध्ये पल्सर, प्लेजर, ऍक्टिवा तसेच इतर 6 गाड्या जळून खाक झाल्या। या जळीत कांड मध्ये गाड्यांचं नुकसान होऊन यामध्ये पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे की ही दुर्घटना असून कोणत्याही प्रकारचा घातपात नाहीये। तर नागरिकांचे म्हणणे आहे की हे गाव गुंडांचं काम आहे। एक तर ती फटाक्याने आग लागलेली असावं किंवा शॉर्ट सर्किट म्हणजे स्पार्क वगैरे काही ते झालं असं स्थानिकांचं म्हणणं आहे। परंतु पोलीस ऑफिसर्स म्हणून आम्हाला असं वाटतं की बा त्या गाड्यांची जी ठिकाणं आहे पार्किंगचं, तर ते पूर्ण खिडक्या आहेत त्या बिल्डिंगच्या पूर्ण खिडक्या ज्या आहेत एका लाईनीमध्ये, तर त्याच्या बाजूला त्या गाड्या पार्क केलेलं होतं। मग रात्री एखाद्याचं कदाचित सिगारेटचं पण विषय असू शकतो किंवा इतर काही गैरप्रकार आहे का किंवा घातपात आहे का याच्या दृष्टीने आपण फॉरेन्सिकची टीम तिथं बोलावलेली आहे। त्यांनी पण सॅम्पल्स वगैरे कलेक्ट करून आणि प्राथमिक त्यांचाही अंदाज हाच आहे किंवा याच्यामध्ये घातपाताचा प्रकार। शालिनी प्लस साठी अमोल जाधव, नाशिक। पुण्याचे वैभव असलेल्या शनिवारवाड्याच्या परिसरात पुणेकरांनी दिव्याच्या प्रकाशात शनिवारवाड्याचं लोभस रूप पाहण्यासाठी गर्दी केली। निमित्त होते ते दिवाळीच्या पहिल्या दिवशी गेल्या 17 वर्षापासून चैतन्य हास्य क्लबच्या वतीनं शनिवारवाड्याच्या परिसरात दीपोत्सव साजरा केला जातो। पाहुयात हा दीपोत्सव। या दीपोत्सवाची सुरुवात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आली। अंधकारातून प्रकाशाकडे प्रत्येकाने आपल्या आयुष्याची सुरुवात करावी आणि आयुष्यात नेहमी सकारात्मक राहून काम करावे या उद्देशाने हा दीपोत्सव चैतन्य हास्य क्लब करत आहे। या दीपोत्सवात पुणेकरांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता। पाहुया दिव्या प्रकाशात शनिवारवाड्याचे हे लोभस रूप। शालिनी प्लस साठी स्नेहा गौळी, पुणे। थंड हवेचं ठिकाण असणाऱ्या पाचगणी येथील टेबल लँड वर फिरायला जाणाऱ्या पर्यटकांना घोड्यावर बसून सय करण्याचा आनंद आता घेता येणार नाही। कारण पाचगणीच्या टेबल लँड वर गेल्या अनेक वर्षापासून सुरू असणारा घोडे व्यवसाय अडचणीत सापडला आहे। पाचगणी पोलीस प्रशासनाने या ठिकाणी घोडे चालवण्यावर बंदी आणली आहे आणि यामुळे येथील टेबल लँड वर हा सन्नाटा पाहायला मिळत आहे। पाहुयात हा रिपोर्ट। पाचगणीमध्ये काही दिवसापूर्वी याच टेबल लँडवर घोडेसवारी करताना पर्यटकांचा पडून मृत्यू झाला होता। यामुळे या घोड्यांवर बंदी आणली आहे। यामुळे पिढीजात घोड्यांच्या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या लोकांवर आता उपासमारीची वेळ आली आहे। याबाबत योग्य ती कागदपत्राची पूर्तता घोडेचालकांनी करून प्रत्येक घोडे व्यावसायिकाला लायसन्स देण्याची कार्यवाही सुरू असल्याचं मत पाचगणी नगराध्यक्ष लक्ष्मी कराडकर यांनी व्यक्त केलंय। टेबल लँड जी दुर्घटना घडली आणि एक टुरिस्ट त्या घोड्यावरनं वारला पडून त्याच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनानी
टोटल टेबलांचे गोडाऊन गोडागाडी बंद केलेले आहे. परंतु हे पारंपरिक लोकांचा व्यवसाय आहे. जवळजवळ 400 कुटुंब त्याच्यावर जगत आहे. तर नगरपालिकेच्या वतीने लवकरात लवकर लायसन्सेस द्यायचा आम्ही प्रयत्न करतो. रविवारीच मीटिंग घेऊन त्या लोकांनी कुठले कुठले डॉक्युमेंट्स द्यायचे आहे, जसं गोड्याची तपासणी, गोडा चालक मालक दोघांचे पेपर्स, पोलीस रिपोर्ट, त्यांचं व्हेरिफिकेशन, आणि त्याच्या व्यतिरिक्त जे हायकोर्टाने आदेश दिलं होतं की गोडाला संपूर्ण 80 एकरमध्ये एक ट्रॅक बनवून द्यायचा आणि त्या ट्रॅकवरनंच त्यांनी चालायचं, तो ट्रॅकचं सुद्धाही नोटिफिकेशन आणि त्याची मोजमाप आम्ही लावून केलेलं आहे. गोरगरिबांचा प्रश्न आहे, दिवाळी सीझन पुढं आहे, पर्यटक येणारे, पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्याच्या आधी लवकरात लवकर ह्या लोकांनी लायसन्स इश्यू केलं तर आम्ही पेपर्स दिलं की आम्ही त्यांना लायसन्स इश्यू करून देणार. आणि ह्या कामात नगरपालिकेचं प्रशासन खूपच सज्ज झालेलं आहे. त्या व्यतिरिक्त लोकांना मदतसाठी स्पेशल काउंटर उघडलेलं आहे आणि कोणाही हल्लजीपणा ह्या गोष्टीसाठी होऊन देणार नाही. निदर्शनात आलं तर त्या माणसावर आम्ही कारवाई करू. ह्या लोकांचा व्यवसाय लवकरात लवकर चालू पण व्हावं आणि हायकोर्टचं कुठलंही अवमान पण होऊ नये म्हणून नगरपालिका फुल प्रयत्न करून लवकरात लवकर हे चालू करू. पर्यटकांच्या सुरक्षितेचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलंय. घोडे व्यावसायिकांवर आलेल्या या बंदमुळे आता स्थानिक घोडे व्यावसायिकांची येणारी दिवाळी मात्र अंधारमय झाल्यानं सर्व व्यावसायिक हतबल झाले आहेत. घोडे व्यावसायिकांवर पालिकेने नियमावली ठरवून देऊन आमचा व्यवसाय पूर्ववत सुरू करावा अशी मागणी घोडे व्यावसायिक करीत आहेत. आज आमचा उदरनिर्वाह जरी होत असेल तरी मुलांचं शिक्षण म्हणा, मुलाबाळांचं लग्न हाट म्हणा, हे पूर्ण आम्ही टेबलांवरती धंदा करतो, व्यवसाय करतो, त्याच्यावरती आमचा अवलंबून आहे. आज जर का आम्हाला शासनानं बंदी केली, मनाई घातली, तर आमच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न उद्भवतो आहे किंवा लहान मुलं आहेत त्यांचा प्रश्न आहे उद्भवतो आहे. लग्न हाट आहेत, असले मोठमोठे कार्य जे आम्ही टेबलांवरती व्यवसाय करून भागवत असतो हे कशा प्रकारे करणार? तर शासनानं आमची सरसकट व्यवसाय बंद न करता आम्हाला योग्य ते न्याय मिळवून द्यावा आणि त्यांनी आमच्यावरती लक्ष घालावं आणि आमचा हा येतो धंदा सुरळीत चालू करावा एवढीच आम्ही शासनापाशी विनंती करतो. पाचगणी बरोबरीने महाबळेश्वरमध्ये देखील बंदी लागू केली होती. मात्र महाबळेश्वरच्या घोडे व्यावसायिकांच्या बैठकीनंतर ही बंदी हटवण्यात आली. मात्र ऐन दिवाळीचा सण तोंडावर आला तरी पाचगणीच्या टेबल लँडवरील बंदी मात्र कायम असल्यानं घोडे व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. मी टेबल लँड व्यापारी असोसिएशनचा अध्यक्ष आहे. गेले वंशाळ हा माझा धंदा आहे. गेले आता माझं स्वतःचं वय 62 वर्ष आहे. मी माझी मुलं ही सगळी ह्या व्यवसायावरच आमचा उदरनिर्वाह चालत असतो आणि कित्येक वर्षापासून हे असं आमच्या ह्याच्यामध्ये की कधी घडलेलं नाही आहे. परंतु आता हे अचानक घडल्यामुळे आम्ही तरी त्याच्यावर काय करणार, तरी शासनाने जो काय निर्णय काढलेला आहे त्याची कागदपत्रं व आम्ही ती नियम पाळण्यास तयार आहे. तरी शासनाने आम्हाला नगरपालिकेच्या नगराध्यक्षेश्वर लक्ष्मीताई कराडकर तसेच सी ओ मॅडम यांनी आम्हाला सहकार्य करून आम्हाला होता होईल एवढी कागदपत्राची पूर्तता करून त्यांनी लवकरात लवकर आमचा धंदा व्यवसाय चालू करावा. नाही केलं तर आमचे दिवाळीचे फार नुकसान होईल, कारण वर्षाचं पहिलं सीझन हे आमचं असतं. त्याच्यावर पुढचे आम्ही डिपेंड आमचा चालतो व पुढील आमची कारवाई जी चालते त्याच्यावर आमची पुढील कारवाई चालते. या पुढील काळात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पालिकेने विशेष जबाबदारी घेऊन नियमावली घालणे गरजेचे आहे. मात्र पिढीजात सुरू असलेला घोडा व्यवसाय मात्र बंद ठेवून या घोडे व्यवसायांवर उदरनिर्वाह करणाऱ्या घोडे व्यावसायिकांवर बंदी घालणे योग्य नसल्याचं मत जनसामान्यांतून होत आहे. घोड्याचा व्यवसाय करत होतो आणि करत आहे, परंतु जे आता दुर्घटना घडली हे आम्हाला पण काय चांगलं झालं नाही. परंतु त्या जे पॅसेंजर बसलं होतं त्याच्या हलगर्जीपणामुळे तो अपघात झाला आणि त्याचं दुःख निधन झालं. ते दुःख निधन झाल्यानंतर आमच्यावरती ह्यांनी सातारा पोलीस स्टेशनने त्या सगळ्यांनी आमच्यावरती कारवाई करून पोलीस स्टेशनने आमचं सगळं ते बंद ठेवलं. बंद ठेवल्यानंतर आज काय आहे की अपघात कुठं होत नाहीत, होतात. आम्ही पण चुका त्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहे. परंतु आज आमच्यावरती सुशित बेकारवरती लोक आहेत, गेल्यावेळी 40 वर्ष धंदा करतात आणि आज सगळ्याचा पोटापाणीचा प्रश्न आहे. तो लवकरात लवकर शासनाने सोडवावा आणि पाचगणी नगरपालिकेने आणि आमचं दिवाळी सीझन जाणार नाही ह्याची दक्षता घ्यावी अशी मी शासनाला आणि पाचगणी नगरपालिकेला विनंती करतो. तसेच या आमच्या सगळ्या सहकार्यामध्ये पाचगणी नगरपालिका नगराध्यक्षा लक्ष्मीताई कराडकर यांनी मोठ्या आम्हाला मोलाचं सहकार्य केलं आणि त्यांनी आता युद्धपातळीवरती आमचं काम चालू ठेवलेलं आहे. तरी पण शासनाने हे करावी
त्यांना मदत करावी आणि लवकरात लवकर आमचा प्रश्न सोडवा अशी मी त्यांना विनंती करतो. शालिनी प्लस साठी सकलेन मुलानी, कराड. शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दादाराव ढोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती दिसून आली. यावेळी अध्यक्षांचा सत्कार सोन कांबळे तर उपाध्यक्ष भारत घाणगे यांचा सत्कार केंद्रप्रमुख गिरीस यांनी केला. शालेय शिक्षण समिती सदस्य लक्ष्मण घाणगे, सुग्रीव वरकड, राजेश वडमारे, सुनीता श्रीनिवास शिणगारे यांची शिक्षणप्रेमी म्हणून तर ग्रामपंचायत सदस्यातून मोहिनी अंगद घाणगे यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाच्या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ घाणगे, सोसायटी चेअरमन विठ्ठलराव घाणगे, माजी उपसरपंच लहुराव घाणगे, युवा कार्यकर्ता महादेव घाणगे, भारत घाणगे तसेच जिल्हा परिषद सदस्य आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शालिनी प्लस साठी दादाराव ढवळे, परभणी. बार्शी शहरातील बाजारपेठेत दुष्काळी परिस्थितीमुळे मंदी आली आहे. शहरातील बाजारपेठांवर दुष्काळाचं सावट पसरले. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि मजूर वर्ग अडचणीत आला आहे, म्हणून बाजारपेठ शांत झाल्याचं पाहायला मिळते. पाऊस नसल्यामुळे पुढे परिस्थिती भयानक निर्माण होईल अशी शेतकरी आणि व्यापारी वर्गातून बोललं जात आहे. बार्शी शहरास मराठवाड्याचे प्रवेशद्वार असल्यानं बार्शी शहराची बाजारपेठ ही मोठी आहे. या बाजारात रोज लाखोंची उलाढाल होते. बार्शी शहराच्या आजूबाजूला मराठवाड्यातील आणि तालुक्यातील ग्रामीण भाग जास्त प्रमाणात आहे. शहरातील बाजारपेठ ही शेतकरी आणि मजूर वर्गावरच अवलंबून आहे. शेती हा शेतीवर, पण या पावसाळ्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या शेतात कुठल्याही प्रकारचे खरीप पीक आले नाही आणि पाऊस नसल्यानं आता रब्बीची पेरणी देखील झाली नाही. पाऊस नसल्याने शेतात कुठल्याही प्रकारचे पीक नसल्यानं बाजारात कुठल्याही प्रकारचा माल विक्रीसाठी आलेला नाही, कारण शेतकरी हा शेतातील माल विकून आपला रोजचा उदरनिर्वाह करतो. पण सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेती न पिकल्याने शेतकरी आणि मजूर वर्ग अडचणीत सापडला आहे, म्हणून सगळ्या बाजारपेठ शांत झाल्या आहेत. पाऊस नसल्यामुळे पुढे परिस्थिती भयानक निर्माण होईल असे फटाके व्यापारी, पणती उत्पादक, कुंभार, कपडे व्यापारी आणि जनरल स्टोअर्स आणि इतर व्यापारी वर्गातून बोललं जात आहे. काका, आज बाजारात मंदीचं सावट आहे, याबद्दल आपण काय सांगू शकत? गिराईक कमी आहे. दुसरं काय, पाऊस नसल्यामुळे खेड्याचे गिराई येत नाही. आमचे लहान दुकान आहे, खेड्याचे गिराई येत होते ते बंद झालेले आहे आणि मोठ्या दुकानात येतात. मोठ्या दुकानात या, मोठ्या दुकानात तुम्हाला व्यवस्थित मिळत. खाण विचार आहे, माल आहे. धन्यवाद. काका, बाजारपेठेत दुष्काळामुळे सावट आहे, ग्राहकाचा बाजारात वावर नाही, याबद्दल आपण काय सांगू शकतो? काय, इथली बाजारपेठ जी आहे बार्शीची, ती पूर्ण आपल्या ग्रामीण भागावर अवलंबून असल्यामुळे त्यावर्षी दुष्काळ असल्यामुळं फार फरक आहे. म्हणजे 60-70% फरक आहे याच्यामध्ये. किती फरक आहे असं म्हणता आपण, पण याच्यावर नेमकं कशामुळे फरक जाणवतो आपल्याला? काय, बाजारपेठ मेन आपली जी अवलंबून आहे ते मार्केट यार्डवर अवलंबून आहे आणि मार्केट यार्डात पाऊस नसल्यामुळं, काही माल नसल्यामुळं फार मोठा त्याचा इफेक्ट आहे. दुकानदार साहेब, तुम्ही आज दुकानात बसलेले आहे, तर सध्या दुकानात बाजाराचं मार्केट काय म्हणतं? तुमचा फटाक्याचा व्यवसाय कसा आहे आता सध्या? धंदा खूप शांत आहे सर. कित्येक वर्षापासून आम्ही हा धंदा करतोय, पण आजपर्यंत असं कधी झालं नाही. दुष्काळ असल्यामुळं धंद्यावर खूप परिणाम पडलेला आहे. आणि काल शनिवार बाजारचा दिवस, बाजारच्या दिवशी कमीत कमी मार्केटमध्ये दुपारनंतर चहळपहळ असती, पण काल दिवसभर आम्ही नुसतं बसलेलो आहे. एकही गिराईक दुकानाकडे म्हणजे मार्केटमध्ये गिराईकच नाही, शांत सगळं मार्केट शांत होता. काल दुष्काळ असल्यामुळं लोकही इकडे येणार आणि दुष्काळाचा परिणाम खूप वाईट झालेला. धंदे खूप स्लॅक आहेत आमचे आणि आम्ही हा धंदा
आमच्या आजी पणजीपासून करतोय, पण आज असं कधीच झालं नाही, ही पहिली वेळेस आहे. धंदा खूप शांत आणि स्लॅक आहे. धंद्याचं प्रमाण कमी असल्यामुळे ग्रामीण भागात शहरात दुष्काळाचा परिणाम बाजारपेठेवर जाणवत आहे. आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस फारच कमी पडल्यामुळे पूर्ण बाजारपेठेत शुकशुकाट आहे. दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. लोकांजवळ म्हणजे उत्पादनात घट आलेली आहे. गावी म्हणजे कुठल्याही ओढ्याला किंवा नाल्याला पाणी नाही, विहिरीचं पाणी अजून किती उष्ण केलं तुम्ही सांगू शकत. आणि पाण्याचे स्रोत सध्या कमी झालेले आहेत. आणि काही भागात म्हणजे पेरणी झालेली नाही आहे. आणि बारशी मंडळला फक्त पाऊस दिसतोय, पण तो गावावर पडलेला पाऊस आहे. बाकीच्या बारशीचा जो भाग आहे बारशीच्या कडेने म्हणा. काका, आपण हा पंती विकण्याचा धंदा, कुंभाराचा धंदा किती वर्षापासून करताय? 20 वर्षापासून. सध्या बाजारात गिरायकाची अवस्था काय आणि परिस्थिती काय आहे सध्या? बाजारात गिरायकच नाही घेऊ आता. बाजार कुठं गिरायक आहे आता? दुष्काळ आहे. गिरायक नसल्याचं कारण काय तुमच्या मते? पावसामुळं. पावसामुळेच म्हणावं लागेल ना कारण. पाऊस नसल्यामुळंच दुष्काळ आहे. शालिनी प्लस साठी समाधान चव्हाण, बार्शी. वयाच्या 25 पर्यंत मनात आत्महत्येचे विचार यायचे हे बोलून दाखवलं आहे जगप्रसिद्ध संगीतकार A.R. रहमानने. आपल्यापैकी अनेकांना असं वाटत असतं की आपण एक माणूस म्हणून चांगले नाही. त्यावेळी माझ्या वडिलांचं निधन झालं होतं. माझ्या आयुष्यात एक प्रकारचा एकटेपणा आला होता, मात्र त्या दिवसांनीच मला जगणं शिकवलंय. होय, हे खरे आहे की त्या दिवसात म्हणजेच वयाच्या 25 पर्यंत माझ्या मनात आत्महत्येचे विचार यायचे असे A.R. रहमानने बोलून दाखवले. ज्या वर्षी माझे वडील गेले त्या वर्षी मला 35 सिनेमांचे संगीत द्यायचे होते, मात्र मी फक्त 2 सिनेमांना संगीत देऊ शकलो असेही रहमान यांनी म्हटले आहे. माझ्या आयुष्यातही निराशेचा एक टप्पा आला होता. त्या दिवसांमध्ये मला काय करायचे ते सुचत नव्हते. मनात आत्महत्येचे विचार येत असत असंही या ऑस्कर विजेत्या संगीतकाराने म्हटलं आहे. A.R. रहमानने त्यांच्या आयुष्यातला संघर्ष नोट्स ऑफ ड्रीम या पुस्तकातून सांगितलं आहे. हे पुस्तक रहमानच्या आयुष्यावर असून कृष्णा त्रिलोक यांनी हे पुस्तक लिहिले आहे. दिलीप कुमार हे नाव मुळीच आवडत नव्हते असेही रहमान यांनी स्पष्ट केले आहे. 1992 रोजा या सिनेमाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यांच्या संगीताची जादू अनुभवली नाही असा एकही भारतीय नाही. संगीत देण्यासाठी बराचसा वेळ एकांतात घालवावा लागतो, ज्यामुळे तुम्हाला अंतर्मुख होता येते असेही A.R. रहमान यांनी म्हटले आहे. त्यांच्या अनेक सिनेमांची गाणी आजही लोकांच्या मनात रुंची घालत आहेत. रोजा, बॉम्बे, हिंदुस्तानी, साथिया, गुरु, दिल से यासारख्या अनेक सिनेमांना त्यांनी संगीत दिले आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. धुळ्यातील चोरीला गेलेले ATM मालेगावात आढळले, बँकेला बसला लाखोंचा फटका. वर्ध्यात दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू, अज्ञात वाहनाच्या धडकेत महादेव भोणे याचा जागीच मृत्यू. सोने चांदीच्या शिक्क्यावर लक्ष्मीऐवजी मोदींचा फोटो, सुरतमध्ये जोरदार विक्री. व्हॉइस ऍडमिरल आवटी यांचं निधन, नौदलातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड. आणि सांगलीत ऊस वाहतूकदार आणि शेतकऱ्यांमध्ये झाला वाद, सांगलीत अडवण्यात आली वाहने. आणि बातमीपत्रात वेळ झाली ते सामन्याची, ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.